आलूची चिप्स मागितले. चिप्स नाही राहत त्यांच्याकडे, 10 रुपये नाही राहत. पण त्या गोष्टी जेवून मारू मारू जगा लागते इथे. आता खूप झाला, तयारी करतो ना, आईकडे जातो ना. प्रत्येक गोष्ट पाहू 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 जगा लागत आहे मला. किती ॲडजस्ट करायचं? आणि बायकांनीच ॲडजस्ट करायचं का? नवरे खूप छान राहते, नवऱ्यांना कोणत्याच गोष्टीची कमी नाही राहत. त्यांच्यासाठी स्वयंपाक करा, भांडे घासा, कपडे धुवा, सगळं करा. पण ते आमच्यासाठी करायला काही तयारच नाही. म्हणून मी आता घराकडे जाते, ऐकडे जाते, ऐकडे सुखाने दोन घास करीन, मस्त आराम करीन, काही कटकट राहणार नाही. मी विचार केला आता जर ते इथे राहणार नाही. मी ना तिलानंतर यांना भांडे घासा लागा, कपडे धुवा लागा, त्यानंतर यांना माहिती आहे कसं काय तो बघूया. एवढं घर सांभाळतो, घर सांभाळल्यानंतर थकल्यानंतर ऑफिसमध्ये जाऊन काम करायला किती कंटाळा येतो हे त्यांच्या लक्षात येईल. आणि मग त्यांच्या लक्षात येईल का बायकोची खरी ताकद काय राहते, दाखवूनच देते आम्ही. आता म्हणते ना बायका का करू शकते. आता 4-5 दिवस तर मी राहतेच, 4-5 दिवसातच माणसाची लक्षातच येते माणूस का करू शकते. रोजची कटकट कटकट ऐकून माझी डोक्यात फिरायला लागला. आता बिलकुल मी एक शब्द ऐकायच्या तयारीत नाही आहे, कंटाळली आहे मी आता इथे. पाहते ना आता किती दिवस तुम्ही करता कामं ते माझ्या घरा. 1-10 रुपये मागितले त्याच्यासाठी, एवढे मला गोष्टी सांभाळल्या. बिलकुल राहायचं नाही मला या घरात. आता आपल्या हाताने करा आणि आपल्या हाताने खा. मी जाते माझ्या आईच्या घरी. 10 रुपये मागितले त्या माणसाला चिप्ससाठी, हां त्यांच्याकडे 10 रुपये नाही. आणि त्या दुकानात जाऊन लढ घेऊन आले 10 रुपये झाले पूर्ण. माझ्यासाठी 10 रुपये नाही. आता बंद झालं, मी आता माझ्याही जाणार आहे. म्हणजे तुम्ही आपल्या हाताने करा आणि खा बस. मी ते आपले म्हणा विचारून नाही का? सगळं तुम्हाला माहित आहे, तरी पण मला विचारून झालं. एवढाही हक्क नाही आपल्या नवऱ्याला विचारायला. हक्क पूर्ण काढूनच टाकला तू. आता नाही राहायचं काहून? एवढं मोठं काम केलं का? डोंगर डोक्यावर आता स्वयंपाक करा, सगळं करा. आता मी बिलकुल इथे राहणार. जा पाव मी दुसरी. तुला काय वाटते तुझ्या? जा जा पाहते ना मी पण कशी करतो. जा